हसन मुश्रीफ यांना झटका, कोल्हापूर जिल्हा बँकेचे 5 कर्मचारी ताब्यात, ईडीची मोठी कारवाई। महाराष्ट्रात एकीकडे विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राजकीय घडामोडींना वेग आला असताना कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेची 2 दिवसांपासून ईडीकडून झाडाझडती सुरू आहे। विशेष म्हणजे ईडीने जिल्हा बँकेतील 5 कर्मचारी ताब्यात घेतले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय। विशेष म्हणजे ईडीकडून काल हसन मुश्रीफ यांच्या बँक खात्याशी संबंधित चौकशी करण्यात आली। ईडीकडून जिल्हा बँकेत 2 वेळा धाड टाकण्यात आलेली आहे। ईडीकडून आजही बँक कर्मचाऱ्यांनी कसून चौकशी करण्यात आली, त्यानंतर ईडीने जिल्हा बँकेच्या 5 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे। ईडी अधिकाऱ्यांच्या या कारवाईवर एका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली। आम्ही सांगितलं उद्या सकाळी 9 वाजता तुमच्या चौकशीसाठी कर्मचारी उपस्थित राहतील। मानवतावादी दृष्टिकोनातून तुम्ही या कर्मचाऱ्यांना घरी जायला विश्राम करायला परवानगी द्या। हे कर्मचारी उद्या चौकशीसाठी हजर राहतील अशी प्रतिक्रिया संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेली आहे। ईडीचा चौकशी करण्याचा अधिकार आहे। ईडीने नंतर केलेल्या चौकशांचं काय काय होतं ते मी आम्ही बघितलेलं आहे। कोकणातल्या एका पुढाऱ्यांच्या अशाच चौकशा झाल्या, नंतर ते मशीनमध्ये जाऊन स्वच्छ झालेले आहे हे पण इथं सगळ्यांना माहीत आहे। तेव्हा ईडीनं सरकारी यंत्रणा म्हणून चौकशी करावी त्याच्याबद्दल आमचा काय विरोध नाही आहे। याच्या मागं राजकारण आहेत असं काही लोक म्हणत आहेत, ते राजकारण काय आहे नाही आहे याच्यासंबंधी जनता सुज्ञ आहे, ती हजार डोळ्यांनी सगळं बघत आहे। तेव्हा आम्ही याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं या सर्व प्रकरणामध्ये राजकारण आणू इच्छित नाही किंवा राजकीय चर्चा करू इच्छित नाही। पण परत एकदा सांगतो, 30 तास तणावाखाली काम केलेल्या कर्मचाऱ्यांना आज ईडीचे अधिकारी आम्ही विनंती केल्यानंतर सुद्धा घेऊन जात आहेत, आणि यातल्या कोणाही कर्मचाऱ्याचा काही जर प्रकृतीचे प्रश्न तयार झाले तर त्यासंबंधी आवश्यक कारवाई संघटना करेल एवढा स्पष्ट इशारा या ठिकाणी देत आहे। मुंबईला जात आहेत, ते ताणतणावाखाली आहेत, आणि या कर्मचाऱ्यांना जर कोणताही धोका त्या ठिकाणी झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर खटले दाखल केल्याशिवाय संघटना थांबणार नाही याचा स्पष्ट इशारा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर।